नमस्कार मंडळी, मध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. माझ्यासोबत आज नमस्कार मंडळीमध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अरुण नलावडे. नलावडेजी, नमस्कार मंडळीमध्ये स्वागत करते आणि आमचं सौभाग्य आहे की आज सकाळी सकाळी तुम्ही आम्हाला लाभलेलं आहात. मी सुरुवातीला जे म्हटलेलं होतं JRD टाटांसंदर्भात, तसंच काहीसं सामाजिक देणं किंवा सामाजिक भान जपत तुम्ही श्वासनंतर म्हणजे ऑस्करची वारी केल्यानंतर तुम्ही केलेलं होतं, तर त्यांनीच आपण सुरुवात करूया. तो अनुभव काय होता? श्वास जेव्हा ऑस्करला जाणार होता त्यावेळेला आमची परिस्थिती थोडीशी बिकट होती, म्हणजे जायचं नाही अशा अवस्थेत आम्ही होतो. आणि त्यावेळेला काय करायचं या विचारत असताना माननीय बाळासाहेबांनी आम्हाला त्यावेळेला सगळ्यात पहिली मदत दिली होती. आणि बाळासाहेबांनी मदत दिली म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र, मग त्याच्यानंतर देश किंवा जगभरातून खूप लोकांनी मदतीचे हात पुढे केले. म्हणजे इतकी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कित्येकांनी मदत दिलेली आहे आम्हाला, की ज्यांची क्षमता नव्हती, कुवत नव्हती तरीसुद्धा. आणि ज्यावेळेला आम्ही तिथून जाऊन परत आलो तर आमच्याकडे काही पैसे उरलेले होते, कारण आम्ही लवकर परत आलो. तर असं मला अनेकांनी सुचवलं की तुम्ही आता काय करणार, मग तुम्ही ह्या सिनेमात दुसरा पैसा जो आहे त्याच्यामध्ये दुसरा सिनेमा बनवा, की तो सिनेमासाठी दिलेला आहे लोकांनी पैसा. पण मला ते काही पटलं नाही, म्हणजे पटत नव्हतंच. तसं मी एक विचार बोलून दाखवला आमच्या लोकांमध्ये आणि त्यांना म्हटलं की हा समाजाने दिलेला पैसा आहे, आपल्याला कठीण काळात तो पैसा दिलेला आहे, तर मला असं वाटतं तो समाजाकडे परत जावा. आणि श्वासच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरण्याची आम्हाला एक संधी मिळाली होती. आणि मी असं बघितलं की आम्ही किंवा आपण सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीचं काम करतो त्याच्या पलीकडे जाऊन काम करणारी माणसं या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. आणि आज अशा संस्था आणि अशी माणसं आहेत म्हणून सर्वसामान्य किंवा तळागाळातल्या माणसांचं जीवन सुसह्य झालेलं आहे. आणि त्यांचा नेमका प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आर्थिक कुवत नाही आहे तेवढी, पण खूप काहीतरी करायचं आहे. आणि ती माणसं कधीच लोकांसमोर हात पुढे करत नाहीत की आम्हाला द्या काहीतरी. तर अशा काही 22 सामाजिक संस्था आम्ही शोधून काढल्या आणि आपण असं ठरवलं की त्या लोकांच्या कार्याला तो पैसा आपण परत करावा. आणि त्यावेळेला आम्ही निळूभाऊंच्या हस्ते तो एक कार्यक्रम आम्ही केला. शासनाच्या वतीने आंबेकर सर आले होते आणि निळूभाऊंनी त्यावेळेला म्हणताना म्हटलं की बघा, तुम्ही सरकारला पण पैसे दिलेत, वास्तविक आपण सरकारकडे पैसे मागतो, तर हे काहीतरी अजब आहे मला असं वाटतं. पण मला असं वाटलं की नाही, तो आत्ता आपण जर लोकांना परत पैसे दिले किंवा सामाजिक कार्यालय लोकांना असं एक भावना तयार होईल की पुन्हा कोणी अडचणीत आलं तर आपण त्यांना मदतीसाठी पुढे जाऊ, किंवा ही वृत्ती समाजामध्ये वाढत जावी, की प्रत्येकाला कळावं की हे चांगलं काम आहे, असा विचार जर केला तर लोकांना सुद्धा समाधान वाटतं आणि लोक पुन्हा हात पुढे करतात की घ्या, तुम्ही थांबू नका, पुढे जा. तर अशा भावनेतून आम्ही जवळजवळ तो 22 सामाजिक संस्थांना वाटला. श्वासमध्ये जसं गोष्ट चालली होती त्याचप्रमाणेची एक केस आमच्याकडे आली होती त्याच गावातून. आणि त्यावेळेला 2.5 वर्षाची मुलगी आम्ही दत्तक घेतली होती, तिच्या डाव्या डोळ्याला कॅन्सर झाला होता आणि तिचे वडील खूप आर्थिक संकटात होते. नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संजय होकरांनी त्यासाठी आम्हाला खूप सपोर्ट केला की त्या मुलीला आम्ही मुंबईला बोलावून तिच्या वडिलांचं मन वळवून तिचं ऑपरेशन करायला लावलं. म्हणजे दोन्ही डोळे जे जाणार होते किंवा ती लगेच मुलगी जाणार होती, तर तिला आम्ही जवळजवळ 6 महिन्याचं आयुष्य दिलं. आणि त्याप्रमाणे एक चांगलं काम आमच्या हातून घडलं आज.
अनेक म्हणजे लोकांना मदत दिली हे आमच्या फार लक्षात नाही आहे, पण आपल्या हातून काहीतरी एक चांगलं काम घडलं त्याची पुनरावृत्ती कुठल्या समाजातून कुठल्या तरी स्तरावरून व्हावी एवढी माझी इच्छा होती आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यात खूप यश मिळालं. बरोबर, म्हणजे हा सगळ्यात मोठा आनंद असेल नाही का तुम्हा सगळ्यांसाठी, म्हणजे पैसे दिले की आपली इति कर्तव्यता संपली असंही म्हटलं जातं, मात्र तसं नसतं. तुम्ही तळमळीने जर का काम करत राहिला समाजासाठी तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. अरुणजी, आता तुमच्या बालपणाकडे जाऊया. बालपणातले विद्यार्थी दशेतले अरुण नलावडे, विद्यार्थी अरुण नलावडे कसा होता? खूप दुवाड होतो खरं तर मी, पण त्या वयात ते सगळं करायचं असतं, तसं मी पण केलं. अच्छा. नाटकात उभा राहीन असं वाटलं नव्हतं, पण युनियन हायस्कूलमध्ये होतो गिरगावमध्ये आणि इयत्ता पाचवीत होतो आणि त्या शाळेमध्ये गॅदरिंगच्या वेळेला मी आमच्या नाटिकेचा प्रॉम्प्टर होतो. अच्छा. अचानक एक मुलगा आजारी पडला आणि माझ्यावरती जबाबदारी आली आणि सरांनी मला पुढे उभं केलं. माझं नाटक पाठ होतं कारण मी प्रॉम्प्टर होतो आणि एकांकिका सुरू झाली. शेवटला मला एक दोन तीन मिनटं बोलायचं होतं एकट्यालाच. अच्छा. आणि त्यावेळेला एकदम उभे असलेले सगळे दरबार भरलेला आहे आणि माझा पायजमा सुटायला लागला हळूहळू खाली आणि आता काय करायचं या प्रसंगात सगळं अडकलो होतो. पण मी प्रसंगावधान साधून तो पायजमा असा घट्ट दोन पायांमध्ये पकडून ठेवला आणि एका जागेवर उभं राहून संवाद मोठमोठ्याने बोलली आणि नाटिका पार पडली. म्हणजे हा पहिला अभिनयाचा माझा. वय वर्ष साधारण माझ्या मते एक 10 वर्षाचा असेल मी फार तर. आणि त्यावेळेला सरांनी खूप कौतुक केलं होतं की मग त्यांनी विचारलं असं का तू फिरला का नाही, तर मी सांगितलं मी असं असं केलं आणि आयत्या वेळेला ठरवलं. तर नटाकडे असं प्रसंगावधान असावं ते म्हणतात की तुला खूप पुढे फायदा होईल याचा. तर अशी गंमत झाली आणि मी पहिल्यांदा तिथे उभा राहिलो. तर मला असं वाटतं की प्रवास सुकर कधी होतो किंवा सपोर्ट करणारी माणसं तुमच्या मागे उभी राहतात. अगदी बरोबर. तुम्हाला अडथळा आणला तर प्रॉब्लेम होतो. तर आमच्याकडे कला होती आणि शाळेतले शिक्षक चांगले होते आणि मंडळी चांगली होती आजूबाजू, घरून विरोध नव्हता, विरोध नव्हता, तर त्याच्यामुळे मी आणखीन पुढे पुढे जात राहिलो. मला विचारायचं होतं की नाटक म्हणा किंवा अभिनय हे एक व्यसनच असायला लागतं, म्हणजे वेडच असायला लागतं तरच ते पुढे होतं. तर ते वेड आहे आपल्याला किंवा व्यसन लागलं आहे हे कसं, म्हणजे सिनेमे कसे बघितले तुम्ही, कोणाबरोबर गेला होतात किंवा कसं वाटलं की या क्षेत्राकडे आपली ओढ आहे? बरोबर आहे. म्हणजे आपण श्वासाचा विषय जर आत्ता घेतला तर मला असं वाटतं आपण खूप मागे जावं लागेल की कुठल्याच गोष्टीचं व्यसन हे असावंच लागतं किंवा डिवोशन आपण म्हणतो. माझा सिनेमा वयाच्या 6व्या वर्षी तसा अंगात मुरायला लागला होता. अच्छा. म्हणजे रिझर्व्ह बँक कॉलनी म्हणून माटुंग्याला वसाहत होती जिथे आम्ही एकत्र फॅमिली होतो सगळे आणि आमच्या कॉलनीच्या बाहेर एक छोटंसं श्री सिनेमा नावाचं थिएटर होतं. अच्छा. तर त्या श्री सिनेमामध्ये मी लहान असल्यापासून सतत इंग्रजी सिनेमा लागायचं. जेव्हा तिकीट काहीतरी 60 पैसे 65 पैसे असं होतं आणि माझ्या काकांना तो सिनेमा बघायचं खूप व्यसन होतं. अच्छा. पण घरातल्या माणसानं कळू नये म्हणून ते चोरून मला बरोबर न्यायचे की तर ह्याला जरा फिरवून आणतो. सिनेमा 1.5 तासाचा 1.25 तासाचा असायचा. कॉलनीत आलो फिरून इकडून फिरून आलो असायचा आणि त्यांच्यावरून मी जायचो. तर तो इंग्रजी सिनेमा पाहायला मी तेव्हापासून सुरुवात केली. त्याच्या पुढे आणखीन माझा मामा आणि मी युनियन हायस्कूलमध्ये एकत्र होतो तर त्यावेळेला सिनेमा खूप पाहायला गेला, विशेषतः गिरगावमध्ये असल्याच्या वेळी. म्हणजे खूप वर्ष आहे, कुठलाही प्रकारचा सिनेमा बघायचे, अगदी दारासिंग किंगकाँगचा पासून तर राजकपूरपर्यंत असे कुठलेही सिनेमा पाहायचे. त्याच्या वेळेला बाकी काही करमणुकीची साधनं नव्हती म्हणून सिनेमा जास्त पाहायला गेला. बरोबर. तर तिथे एक व्यसन त्यावेळेला लागलं होतं. पण मला असं साधारण वयाच्या 15व्या वर्षानंतर असं वाटायला लागलं की इंग्रजी सिनेमासारखं वातावरण आपल्याकडच्या सिनेमात का येत नाही. अच्छा. म्हणजे असं काय अवघड आहे की आपल्याकडचं, म्हणजे तो प्रवास तसा तिथून सुरू झाला ज्यावेळेला श्वास आम्ही करायला घेतला. म्हणजे मी दरवेळेला म्हणायचो आपल्याकडे असा सिनेमा का होत नाही, काय असतं त्यांच्यामध्ये चांगलं? तर मला असं वाटतं ॲम्बियन्स असतो त्यांचा चांगला, वातावरण निर्मिती, म्हणजे ज्या खोट्या गोष्टी आहेत त्या खऱ्या वाटायला लावतात आणि तेच श्वासमध्ये आम्ही मांडलो. मी माझ्या सगळ्या मुलांना सांगितलं की आपल्याकडे अशी एक छोटीशी गोष्ट आले, संदीप सावंत जो माझा अतिभवित श्वासचा दिग्दर्शक आहे, तर त्याला म्हटलं की अशी अशी गोष्ट आहे तर आपण सिनेमा करूयाचं. गोष्ट त्यांनी आणली होती आणि ती कुठेतरी वाचनात आली म्हणून आम्ही वाचली. तिला साहेब प्रेक्षक पुरस्कार मिळालेला, प्रेक्षक पसंतीचा. तर घरपुरे मॅडमने ती गोष्ट लिहिली होती, माझं काय चुकलं या नावानं. अच्छा.
आणि मग ती वाचल्यानंतर आम्ही म्हटलं हो आपण याच्यावर टेलिफिल्म करूया. आधी टेलिफिल्म करायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही, ते सगळं बंद झालं. आणि मग आमच्या डोक्यात असं विचारलं की श्वास करावा श्वास करावा. तर अरे ते म्हणजे एवढीशीच गोष्ट आहे तर त्याच्यात मोठा सिनेमा होणार कसा. तर मग ती आपली कल्पनाशक्ती आहे, सिनेमाला शेवटी कल्पनाशक्ती लागतेच. आणि मग त्याच्यावर आम्ही वर्क करायला सुरुवात केलं आणि ते काय वातावरण असते करण्यासाठी 3 वर्ष आम्ही हॉस्पिटल्स फिरलो, पेशंट्स बघितले, डॉक्टरचे कन्सल्टिंग रूम्स, ऑपरेशन थिएटर्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खऱ्या खऱ्या बघितल्या. OPD काय असतं, तिथे कसे संवाद चालतात, तर तिथे उभे राहून त्यांनी संवाद लिहिलेला आहे किंवा आम्ही ते सगळं वातावरण तयार केलं. त्याचा तो उपयोग मला असं वाटतं श्वास बनवताना झाला. म्हणजे एक गोष्टीचा अभ्यास आपण म्हणतो, रिसर्च म्हणतो, हा केल्याशिवाय कुठलंच कामाला सुरुवात करू नये असं म्हणतात ते. अगदी त्यांनी खरं ठरवलं त्या सिनेमाने की तुम्ही आपलं जे मनात होतं ते आम्ही सगळं मांडलं. पण तरीसुद्धा तो सिनेमा तयार झाल्यावर बऱ्याच लोकांना म्हणणं होतं की हा व्यावसायिकरित्या नाही चालणार. मी म्हटलं व्यावसायिकरित्या चालण्यापेक्षा या एखाद्या गोष्टीने वादळ माजवणं एखाद्या समाजात किंवा त्या राज्यात, तर तो वादळ माजवण्याची ताकद या सिनेमात आहे असं आपल्याला आता बघताना वाटतंय. तर आपण प्रयत्न करूया आणि शेवटी चांगलं हे टिकतं ना. बरोबर, आतापर्यंत सगळा इतिहास घेतला सिनेमाचा तर जे चांगलं खरंच इतिहासच रचला श्वासने. आणि तो खरं झालं, म्हणजे खूप खरं झालं. प्रयत्न केलेच आम्ही भरपूर, खूप श्रम केले. पण मला असं वाटतं की खूप परिश्रम केल्यानंतर चांगली गोष्ट उभं राहते. त्या निमित्तानं श्वासबद्दल आपण म्हणजे इतर चित्रपटांबद्दल बोलणारच आहोत, पण आता आपण एक एक म्हणजे बालपण झालं, आता त्याच्यानंतर तुम्ही बेस्टमध्ये नोकरीला लागलात. म्हणजे खरं मागायचं झालं तर प्रलम मयेकर, शरद पोंक्षे, प्रशांत दामले, तुम्ही सगळे बेस्टमधलेच दिग्गज कलाकार, त्यातनंच मुशीतनं घडलेले आहात. तर तो काळ कसा होता की बेस्टची नोकरी करत असताना सुद्धा तुम्ही हौशी नाटकं केलेली होती आणि ती खूप गाजलेली होती, हा कसा प्रवास होता? नाटक करणं ही तर तळमळच होती. आम्ही त्यावेळेला इतकी सगळी नाटक करणारी मंडळी, लेखक मंडळी जर एकत्र एकाच ठिकाणी काम करत असतील तर त्याच्यातून ते निर्माण होतात. बेस्ट कलाक्रीडा मंडळी खूप मोठं मंडळ आहे आणि स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सगळी माणसं एकत्र येत होतो. राज्यस्तरीय स्पर्धा आम्ही खूप जिंकलेलो आहोत. बाहेर जाऊन एकांकिका केल्या महाराष्ट्रभर. तर मयेकर मला सतत प्रवृत्त करायचं की तू कर, तुझ्यामध्ये खूप कॅपॅसिटी आहे, तू अजून बाहेर पड, तू अजून बाहेर पड, याच्यातून बाहेर ये. आणि अधिकारी मंडळी त्यावेळेची आमची खूप चांगली होती. बेस्टची माणसं नसती तर मला इतकं या क्षेत्रात काम करता आलं नसतं किंवा जो एक आत्मविश्वास आहे तो मिळाला नसता. आणि ह्या सगळ्या मंडळींनी मला काम करायला लावलं बाहेर येऊन. आणि बाहेरच्या ठिकाणी काम करत असताना मला अनेक व्यावसायिक लोकांनी पाहिलं, विशेषतः मच्छिंद्र कांबळींना मी त्याचं श्रेय देईन की ज्यांनी माझं छोटंसं स्पर्धेतली कामं बघून मयेकरला सांगितलं की याला दिग्दर्शित करायला हा मुलगा खूप छान करू शकतो. तर हा जो विश्वास आहे हा शेवटी कशातून येतो की समोरचा माणूस किती प्रामाणिकपणे काम करतोय आणि काय इंटेन्सिटीने काम करतोय हे जेव्हा समोरच्या लक्षात येतं तेव्हा ते तुम्हाला बरोबर उचलतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला पहिल्यांदा तिथून लिफ्ट केलं, कॉन्फिडन्स दिला. आणि बेस्टच्याच वेळेला बेस्टच्या बाहेरून केलेलं अथ माणूस जगनहम, त्याने तर खरोखर इतिहास रचला असलं म्हटलं तरी काही वावगा ठरणार नाही. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. नंतर क्षणभर विश्रांतीची वेळ झाली, क्षणभर विश्रांती घेतोय. ब्रेक नंतर नमस्कार मंडळीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमामधनं आपल्या सगळ्यांची मानसिक किंवा शारीरिक जडणघडण कशी असायला हवी हे यानं त्या प्रकारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण चर्चेकडे वळणार आहोत. अरुणजी, आधी मी ब्रेकच्या आधी जसं म्हटलं होतं आपलं चाललेलं होतं अथ माणूस जगनहमबद्दलचं, तर त्या सगळ्या प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं नेमकं? टीमनी नाटक कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अथ माणूस जगन. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणची मुलं सगळी एकत्र येऊन काम करत होतो. BST मध्ये होतो मी तरी पण आम्ही बाहेर कुमार सोनीच्या संस्थांमधून ते नाटक आम्ही सादर केलं. जवळजवळ 50-60 लोकांचा सगळा समूह होतो आणि त्याचे कपडे बनवणे, त्याचे दागिने बनवणे, कारण जंगली लोकांचा समूह आणि युद्ध करणारी इंग्रज असे तो द्वंद्व होतो. आणि खूप मजेशीर होतं म्हणजे त्या नाटकाने इतिहास केला, सगळी बक्षिसं त्या वर्षीची मारली. त्या नाटकात एक घडलेली छोटीशी घटना सांगतो, म्हणजे
अति उत्साह कसा आपल्याला मारक ठरू शकतो. अच्छा. स्पर्धेचा अंतिम प्रयोग चालू होता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आणि आम्ही त्याचे अगोदर 4-5 प्रयोग केले होते आणि 2 महिने तालीम केली होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तालमी प्रमाणे आम्ही करत असायचो. तर एक असा सिक्वेन्स होता की एका जंगली माणसाला आम्ही काळोखामध्ये उलटा लटकवतो आणि त्याच्यानंतर तो दोघं जण उदय टिकेकर आणि मी रंगमंचावर आहे आणि असा सिक्वेन्स आहे की मी त्या जंगली माणसाला सोडतो कारण मी भूतदयावादी आहे आणि त्याला तो विरोध करतो आणि मी त्याची गाठ सोडायला गेलो पायाची तर ती सुटेच ना त्यावेळेला. की म्हटलं हे असं कसं होईल, कारण ठरलेलं होतं आता तालिमी झाल्यात हे असं सुटत का नाही हे उडल्यावर. आणि जवळजवळ 2.5 मिनिटाचा मधला तो गॅप, म्हणजे तेवढा सायलेन्स होता स्टेजवर आणि लोक खचाखच समोर भरलेली, लोक पण असे डोळे विस्फारून बघतायत आणि असं वाटत होतं त्यांना पण की बाबा आता ही गाठ सुटावी आणि नाटक पुढे जावं, कारण ते नाटक त्यावर्षी पहिलं येणार हे सगळ्यांना माहीत होतं, पण इतकं जबरदस्त होतं. जबरदस्त. आणि मला ते सोडताचही ना, म्हणजे उदय टिकेकर मला मदत करू शकत नाही कारण तो माझ्या कृतीच्या विरुद्ध दाखवलाय, तरी सुद्धा मी ते सोडण्याचा प्रयत्न आटोकाट केला, काहीतरी अधिक बोलून आम्ही वेळ काढायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्याच्या हातातला एक सुरा असतो तो शेवटी मी ओढून घेतला आणि एक अतिशय खूप ताकद लावून अशी ती त्या गाठी म्हणजे टाकून ओढली आणि त्यावेळेला ती जराशी हलली आणि ती सुटली आणि हा असा प्रेक्षकांमधून हुंकार आला. नाटक पुढे गेलं, ते त्यावर्षी पहिलं पण आलं. पण आम्ही अशी चर्चा केली की हे असं का झालं, जर इतके दिवस आम्ही प्रयोग करतोय तर हे असं का घडलं. तर आम्ही सगळ्यांना बैठक घेऊन विचारलं बाबा असं का, कोण कोणी कोणाचं काम आहे, ते अमुक मुलांनी सांगितलं माझं काम आहे होतं. बरं मग हे असं का झालं, तो म्हणतो की अंतिम स्पर्धेचा प्रयोग होता ना, तर त्यामुळे असं टेन्शन नको म्हणून मी एक गाठ जास्त मारली होती आज. अरे बापरे. तर असंही होऊ नये किंवा या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे नाटक करत असताना, तर अशी ती गंमत आहे. तर पुढे त्या गाठीशी संबंधित व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा माझे अनेक किस्से आहेत. तसे सांगा ना काही किस्से. की मी सवाल अंधाराचं नाटक करत होतो विनय आपटेमी आणि नीना कुलकर्णी आणि माझं गंभीर भूमिका आहे ती. आणि एक सिक्वेन्स असा आहे की एक फोनवर मी असा बोलतोय एका माणसाला, मी दम देतो, फोन ठेवतो आणि वळतो असं ठरलेलं होतं आणि तो फोन झाला, मी वळलो तर लोकांमधून एकदम लाफ्टर आला, हसायला लागले लोक हा 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 करून. मी विनय आपल्याकडे बघतो काय झालं, तर तो माझ्याकडे असा दयनीय बघत होता. इकडे नीना कुलकर्णीकडे बघितलं, ती पण अशी मान खाली येऊन होती. मला काय कळत ना की का असतात लोक असं, तर होत नाही कधी. तर मी ज्या वेळेला वळलो तेव्हा मला कळलं की माझा धोत्राची तो सुटलाच होता सोगा आणि तो माझ्यावर असा चालत असताना मागे मागे येत होता. बापरे, इतकं टेन्शन आलं की तो प्रसंग संपला होता, काळोख झाला, मी आतमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक प्रयोगाला त्याला दोरी बांधायचो, धोत्राला त्याच्यावर बेल्ट बांधायचो आणि शिवाय सेफ्टी पिन लावायचो. पण इतकी काळजी घ्यायला लागलं तर अशा गमती होत असतात, पण आपण त्याच्यातून अलर्ट राहतो की नाटक हे असंच माध्यम आहे की ते तुम्हाला तिथल्या तिथे त्याचं उत्तर द्यावं लागतं. पुन्हा आपण गप्पांकडे वळूया. आज आपल्यासोबत अष्टपैलू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अरुण नलावडे आलेले आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. अरुणजी, आता आपण व्यावसायिक नाटकांकडे वळूया. तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे अग्निपंख आणि मला वाटतं प्रल मयेकरांचं देखील ते पहिलं व्यावसायिक नाटक, नाही का? तर व्यावसायिक नाटकांचा कसा काय तो प्रवास होता, म्हणजे हौशी रंगभूमीकडनं तुम्ही व्यावसायिक नाटकांकडे कसं काय वळलं? स्पर्धा करत असताना बरीच मंडळी व्यावसायिक रंगभूमीवरची पाहत असतात, स्पर्धा वगैरे काही कलाकार हेरत असतात. मच्छिंद्र कांबळी माझ्या स्पर्धा खूप पाहायचे आणि त्यावेळेला त्यांनी मला दिग्दर्शित करायला नाटक दिलं होतं, पाटगो येलो रेलो, आणि त्याच्या सॉलिड गाजलं हो. आणि अथमनुष जगनमुळे डॉक्टर लागूंशी परिचय झाला होता, कारण त्यांनी त्या नाटकाचे 50 प्रयोग स्पॉन्सर केले होते. आणि अग्निपंख लिहिलं तेव्हा मयेकर म्हणाले की एक छोटा रोल आहे पण तू कर, व्यावसायिक रंगमध्ये प्रवेश होईल आणि डॉक्टर लागूंबरोबर काम करायला मिळेल तुला, सुहास जोशी. आणि तर मी ती भूमिका केली त्याच्यामध्ये आणि खूप फायदा झाला, त्यांच्याशी खूप जवळ गेलो, मला त्यांना जवळून पाहता आलं. मग त्यांच्यातल्या बऱ्याच क्वालिटी मी आत्ता शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वापरता येतील का पाहत असतो सतत, किंवा सगळ्यांना सांगतो की मी त्यांच्या अशी पद्धतीचं काम पाहिलेलं आहे, म्हणजे डिसिप्लिन आणि त्यांचं स्टेजवरचं एकंदर वावरणं, व्यक्तिरेखा शोधणं म्हणा किंवा त्यांचं डिक्शन, त्यांचं प्रोजेक्शन,
त्यांचं नाटकाच्या आधी येऊन तयार होऊन रंगमंचाच्या बाहेर बसणं, रंगमंचावर असणारा ध्वनी कानात घेणं, तिथला प्रकाश डोळ्यात घेणं, हा जो एक भाग आहे तो त्यांच्याकडून मला शिकायला मिळाला. तर त्याच्यातून बरीच लोकं मला पाहत गेली, तोंडवळकर, सुधीर भट, या सगळ्या मंडळींनी मला तिथे हिरलं आणि त्याच्यानंतर आपोआप काम मिळत गेलं. म्हणजे मयेकर माझ्यासाठी खूप लिहायचे आणि मला सपोर्ट करायचं की व्यावसायिक रंगभूमीवर, आणि बाहेर गेल्यावर कळलं की आपण खूप मोठ्या तलावात आलेलो आहोत आत्ता. म्हणजे अगोदर खूप छोट्या पाण्यामध्ये मी पोहत होतो, पण बाहेर पडल्यावर विश्व कळायला लागतं आणि तिथे काय गरज आहे, कुठल्या गोष्टीची गरज आहे कळायला लागतं. पण मला वाटतं सातत्य आणि सिन्सिअरिटी आणि एक चांगलं व्यक्ती असणं, या तीन गोष्टींचा मला खूप फायदा आला. जो मी या सगळ्या मोठ्या लोकांकडून शिकलो की शिस्त काय असते रंगमंचाची, किंवा काम करण्याची पद्धत काय असावी लागते, तुमचं एकमेकांसमोरचं वागणं, सहकलाकारांबरोबरचं वागणं, आणि खूप म्हणजे मी तसा तळागाळातल्या लोकांना खूप जवळ गेलेलो आहे, त्यांना खूप तशी मदत केलेली आहे आणि त्यांचं आयुष्य पण खूप जवळून पाहायला मिळतं वावरताना, आणि त्यांच्या संकट काळात त्यांच्याबरोबर राहणं म्हणजे त्याच्यातून व्यक्तिरेखा शोधणं, तर अशा गोष्टी व्यावसायिक रंगभूमीकडे जाताना मला भक्ती बर्बेंबरोबर खूप वेळा काम करायला मिळालं. म्हणजे रात्राणी मी केलं होतं, शांतता कोर्ट चालू केलं होतं, हल्ला इन्स्पेक्टर केलं होतं आणि प्रशांत नामले सारखा अष्टपैलू नट, चार दिवस प्रेमाचे, त्याच्यानंतर ते शू कुठे बोलायचं नाही पाहुणा, अनेक वेळा त्याच्यावर काम केलं. माझा तो आवडता नट आहे खरं तर, म्हणजे कॉमेडीचा किंग आपण. मी तेच विचारणार होते की खरं म्हणजे जर का एखाद्या चाकोरीबद्दल जर का किंवा पठडीतला जर का बघितलं तर तुम्ही जसे सिरियस रोल करणारे असावेत असं तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं, मात्र तेवढेच तुम्ही विनोदी नाटकांमध्ये इतके मस्त भूमिका आणि मस्त अक्षरशः उंडारलात म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही, किती एन्जॉय केल्या तुम्ही तुमच्या भूमिका. हे कसं काय ते वैविध्य आणायला खरं गरजेचं असतं. मुळातच मी विनोदी दिग्दर्शक आणि अभिनेता होतो, पण माझ्याकडे तसं गंभीरपणे कोणी बघितलं नाही. श्वास झाल्यामुळे लोकांची एक नजर बदलली, अरे हे गंभीर भूमिका चांगली करतात, तर त्याच्यामुळे गंभीर भूमिकांचं खूप वर्ष माझ्यावर असा मारा झाला. म्हणजे मी घुसमटलो होतो जवळजवळ, पण जेव्हा जेव्हा मला विनोदी करायची संधी मिळाली तेव्हा ती मी अजिबात सोडली नाही. म्हणजे मला विनोद समजतो पण आणि करायलाही आवडतो, फक्त मला थ्रिलर विनोदाकडे सरकता येत नाही कधी, तर तेवढं भान ठेवून मी काम करतो, पण मला आवडतो विनोदी आणि वर्सटाईल असावं नटानी या मताचा आहे मी. खूप वेगवेगळ्या भूमिकातून नटाने जगलं पाहिजे की नटाचं आयुष्य वाढतं, असं मी नेहमीच सगळ्यांना सांगत आलो की तुम्ही वर्सटॅलिटी ठेवा, नुसतेच कपडे बदलून भूमिका करू नका, तर तुमची देहबोली तुम्हाला वापरता आली पाहिजे, तुमचा आवाज वापरता आला पाहिजे, तुमचे एक्सप्रेशन्स तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी पण नाटक जगताना, सिनेमा जगताना केल्या पाहिजे असं मी त्यांना सांगत आलो आणि मला सगळं हे पाहायला मिळालं ना, वेगवेगळ्या नटांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून मला. आणि असं प्रॅक्टिकल जेव्हा नॉलेज मिळतं तेव्हा जास्ती त्याला बहरून येते ती ऍक्टिंग. आणि क्षणभर विश्रांती घेते. नमस्कार मंडळीमध्ये ब्रेकनंतर नमस्कार मंडळीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नाट्य सेन्सॉर बोर्डचे कडे आपण बोलूया जरा. नाट्य सेन्सॉर बोर्डचे तुम्ही अध्यक्ष, ती कारकीर्द कशी होती, त्याच्यामध्ये बरेच काही असे निर्णय घ्यावे लागले असतील नाही का, की जे काही लोकांना आवडले नसतील, तर ते कसं काय होतं? जवळजवळ 5 वर्ष झाली मी आता त्याच्यावर अध्यक्ष आहे. सुधारणा तर खूप केलेल्या आहेत. आता 1954 पासूनच्या संहिता आम्ही स्कॅन करून ठेवल्यात, जी नाटकं मिळत नव्हती, खूप वाळवी लागलेली होती, पण आमच्या आत्ताच्या लोकांनी खूप चांगलं कार्यालय आणि खूप मेहनत घेऊन ते आता केलेलं आहे. ऑनलाईन प्रक्रिया बरीचशी सुरू झालेली आहे. एक ऑफिस नवीन प्रमाणात आम्हाला मिळालेलं आहे, खूप चांगलं ऑफिस मिळालेलं आहे जे वाईट अवस्थेत होतं आधी. तर अशा गोष्टी आहेत. आणि शिव्यांचा वापर अति म्हणजे अगदी थोडक्या साध्या शिव्यांना पण आक्षेप घेतले जायचे, ते सुद्धा आम्ही कमी केलेले आहेत. बरेचसे मुलांशी चर्चा करून आम्ही त्यातून मार्ग काढतो. पण मला असं वाटतं म्हणजे एका बाजूला सेन्सॉर हवं की नको असा एक झगडा चालू आहे, पण मला असं वाटतं सेन्सॉर हवं. वेबसिरीजच्या युगामध्ये आता आपण बघतोय ज्या पद्धतीने चित्रण केलं जात आहे, ज्या पद्धतीने लहान मुलंसुद्धा ते पाहतायत, आणि आत्ता त्याच्यामुळे सामाजिक भान सोडून ज्या काय जी काही गंभीर परिस्थिती आपल्या देशामध्ये चालू आहे, तर मला असं वाटतं की याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. जर तुमचं सेन्सॉरच नसेल
तर काय होईल, म्हणजे उद्या आपण सिग्नलच नको असं म्हटलं आणि आम्ही गाड्या चालू उभं होतो, तर इतके भीषण. यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे आणि खूप चांगलं काम करत आहे. प्रत्येक माध्यमाने तुम्हाला काय काय दिलं, म्हणजे नाटक चित्रपट म्हणा किंवा मालिका म्हणा? मला आतापर्यंत आवडलेली मालिका आहे वादळवाट होती आणि त्याच्यानंतर भेटी लागी जीवा म्हणून आम्ही करत होतो. चांगलं लिखाण होणं खूप आवश्यक असतं, चांगल्या व्यक्तिरेखा लिहिल्या जायला पाहिजेत. मला वाटतं आत्ता ते घडत नाही आहे फार. आता खूपच आपण रंगीलपणाकडे चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये काही चांगल्या मालिका या लक्षात राहतात का, अरे दुरावाचं मी नाव घेईन, तर अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्याकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे. पण आता कसं आहे, तो व्यवसाय व्यवसाय म्हणून आम्ही फक्त आता त्याच्याकडे बघतोय, पण एक समाधान नावाची गोष्ट होती ती त्यातून निघून गेलेली आहे. आत्ता जी मालिका सुरू आहे नानाजींचं पात्र जे आहे मालिका माझ्या नवऱ्याची बायको, तर ते पण खूप गाजत आहे. खूप गाजते त्याचा, तो त्याच्या नावावरून ते असं वाटत असलं ना तरी त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, किंवा आता साधारण ब्लॉक संस्कृतीमध्ये आपण माणसं हरवून बसलेलो आहोत ना, तर ती एक जवळ येणं जे आहे जे लोकांना त्यातलं खूप भावलेलं आहे. आणि स्त्रियांची गोष्ट आहे ती मुळात आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्त्रीनी उभं राहिलं पाहिजे सक्षमपणे आणि तिच्यामध्ये तेवढी ताकद आहे हे सिद्ध करून दाखवलं जे महिलांना खूप आवडलेलं आहे, तर त्यामुळे ती जास्त गाजलेली. मग अशी श्वासबद्दल तर झालेलं आहे बोलून, मात्र इतरही अनेक चित्रपट तुम्ही केलेत, वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला करायची संधी मिळालेली होती. हिंदी चित्रपटांमध्ये देखील तुम्ही गेलात, सिम्बासारखा जो सुपर डुपर हिट झालेला होता त्याच्यामध्ये देखील छोटीशीच होती मात्र इतका भाव खाऊन गेलात ना तुम्ही की खरोखर हॅट्स ऑफ म्हणजे म्हणावा लागेल. तर तो प्रवास कसा होता मराठी आणि हिंदी चित्रपट? ज्या ज्या भूमिका चांगल्या झालेल्या ना त्या त्या भूमिका मी आधी नाही म्हणालो होतो, कारण मला वेळ मिळत नव्हता आणि मला समोरच्या मंडळी सांगितलं नाही तू कर तू कर, सिम्बा म्हणा किंवा वादळवाट सुद्धा म्हणा, तर तो मला वादळवाट पण आधी नाही म्हणाला. हा मला वेळच नाही मिळणार तर मी कसं काय करू, पण ह्या लोकांनी मानेवर जर ते माझ्या बसले नसते तर मी त्या भूमिका केल्याच नसत्या. पण आज मला खरंच आनंद वाटतो की या चांगल्या भूमिकांना मी मुकलो असतो. तर भूमिका तुम्हाला शोधत येतात खरं तर, असं मी नेहमीच म्हणतो, आणि आपण त्या पकडायच्या असतात. तर आता मी तशी चूक होऊच देणार नाही आहे. तर खूप चांगला प्रवास आहे तो खरं तर सिनेमाकडे जातानाचा सुद्धा, आणि खूप मोठ्या टीम बरोबर रोहित शेट्टी सारख्या प्रोडक्शन बरोबर काम करायला मिळणं आणि डिसिप्लिन काय, म्हणजे मी तेच म्हणतो की आपल्या मराठी सिनेमा मध्ये सुद्धा तेवढी शिस्त आली पाहिजे. आणि आपण मराठी सिनेमा म्हटले की गरीब सिनेमा असं काहीतरी करून आपण काम करतो ते चुकीचं होतं मला वाटतं. आणि जेव्हा एखादा कलाकार जेव्हा नाट्य म्हणजे एखाद्या रंगभूमी म्हणा चित्रपट मालिकांमध्ये काम करत असतो, घरातलं सगळं सांभाळणारी सहधर्मचारिणी जी असते तिची साथ सगळ्यात मोलाची असते. अंजली जी तुम्हाला खूप साथ देतात, म्हणजे या क्षेत्रातली अनियमितता म्हणा किंवा स्पर्धा म्हणा याची त्यांना चांगली जाणीव होती म्हणून तुम्हाला ती साथ त्यांनी दिलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मी तर तुम्हाला खरंच अगदी शपथ घेऊन सांगतो, कदाचित ती पाहत असेल प्रोग्राम, पण आज जो मी काय उभा आहे ना तो फक्त तिच्यामुळे आहे. क्या बात आहे, म्हणजे तिची साथ नसती तर खरंच अशक्य होतं. बेस्टची नोकरी सोडणं ही झालं नसतं आणि मग अरुण नलावडे सारखे ज्येष्ठ कलाकार निर्माते दिग्दर्शकही आम्हाला लाभले. मला घरच उभं करता आलं नसतं किंवा मुलीला घडवता आलं नसतं, या सगळ्या गोष्टी मला वेळ तिने दिला काढून की नाही ना तू तिकडे बघ मी हे बघते, तर हे अशक्य कोटी ती गोष्ट होती, पण ती सहज शक्य झाली. मला त्याचा एक टक्का पण त्रास नाही किंवा मला त्याचं काही टेन्शन पण नाही आहे. पण इतकं आणि असं कोणतरी मगाशी म्हटलं ना की कोणीतरी असल्याशिवाय कोणीतरी उभं राहत नाही. ज्या काही इच्छा आकांक्षा स्वप्न जी काही आहेत ती पूर्ण होत. मला सायकिक माणसाची रोल करायची आता इच्छा आहे, म्हणजे मनोरुग्णाची असा एक रोल मी शोधतोय. ओके, की आपल्या आपल्या ता कस लागला पाहिजे असं काहीतरी नटाला करावं असं वाटतं ना तसं. बरोबर, अधिकाधिक दर्जेदार चित्रपट आणि दमदार भूमिका आम्हाला बघायला मिळाव्यात हीच आशा व्यक्त करते. आणि आज तुम्ही इथे आलात, खूप खूप धन्यवाद, आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. याबरोबरच नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम मी इथेच समाप्त करते. नमस्कार.